आज आपण रंगीत कागदांच्यापासून असे 3D स्टार्स बनवणार आहोत. यासाठी आपल्याला 5 वेगवेगळे कागद लागतील. त्याची साईज 10 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर आहे. हा एक कागद घ्या आणि तो अर्ध्यामध्ये दुमडा. घडी पक्की घाला आणि आता ह्या अर्ध्याचा अर्धा भाग आहे त्याची घडी घालून घ्या. साधारणतः हा कागद तुम्हाला कपाटाच्या घडीसारखा दिसेल. आता खालचा जो कोपरा आहे वरच्या बाजूवरती असा मॅच करा आणि छान अशी घडी घालून घ्या आणि दाखवल्याप्रमाणे अशी उलट्या बाजूनेही घडी घालून घ्या. तेव्हा तुम्हाला छोटासा कोपरा असा बाहेर आलेला दिसेल. हीच क्रिया तुम्हाला दुसऱ्या बाजूने करायची आहे. एक बाजू घ्या, हा वरचा कोपरा वरच्या बाजूवरती मॅच करा, या त्रिकोणाची घडी घाला आणि त्याची अशी उलटी घडी घाला. म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा छोटासा त्रिकोण बाहेर आलेला दिसेल. हा त्रिकोण आतमध्ये बसवा, पेपर उलटा करा आणि त्याची पुन्हा अर्ध्यामध्ये घडी घालून घ्या. ही मध्यावरती जी घडी आहे तिचा एक कोपरा मधल्या लाईनवरती येईल याची काळजी घ्या आणि जोराची घडी घाला. आता हे युनिट अर्ध्यामध्ये दुबडा दोन्ही बाजूने. हा एक तुम्हाला आता युनिट तयार होताना दिसतोय. याचा हा जो मोठा त्रिकोण आहे खालच्या भागातला त्याची घडी घाला आणि या मोठ्या त्रिकोणापासून अर्ध्यावरती पुन्हा छोटा त्रिकोण दुमडा. हीच क्रिया तुम्हाला दुसऱ्या बाजूनी करायची आहे. मोठा त्रिकोण दुमडा आणि हा छोटा त्रिकोण पुन्हा एकदा दुमडून घ्या. कारण हे आता आपले फ्लॅप आणि पॉकेट तयार झालेले आहेत. असे 5 युनिट बनवा. वेगवेगळे रंगाचे कागद घ्या म्हणजे तुम्हाला आपला स्टार रंगीबेरंगी दिसेल. आता हे इंटरलॉक कसे करायचे हे एकदा समजावून घ्या. समजा लाल रंगाचं हे जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये ह्या हिरव्याची फ्लॅप बसली. घडी अशी उडा तेव्हा काय होईल, हिरव्याचं पॉकेट लाल रंगाच्या कोपऱ्याजवळ येईल आणि ते एकामेकामध्ये असं लॉक करून घ्या. आता लाल आणि हिरवा याचा हा जोड झाला. आता बघा हिरव्याचं जे पॉकेट आहे त्याच्यामध्ये पोपटी रंगाच्या युनिटची अशी फ्लॅप घाला. अशी छानपैकी घडी घालून घ्या तेव्हा तुम्हाला दिसेल पोपटी रंगाचं पॉकेट हिरव्या रंगाच्या फ्लॅपजवळ येतं आणि ते एकामेकामध्ये छान असं इंटरलॉक करता येतं. तुम्ही असे सर्व युनिट व्यवस्थित जोडून घ्या. आता पहा पोपटी रंगाच्या पॉकेटमध्ये जांभळ्याचं फ्लॅप गेलेलं आहे. अशाच प्रकारे आता जांभळ्याच्या पॉकेटमध्ये पिवळ्याचं फ्लॅप गेलेलं आहे आणि असे तुम्ही हे फ्लॅप एकामेकामध्ये बसवत जा. आणि शेवटी आता तुम्हाला शेवटचा असा जोड बनवायचा आहे. पिवळ्याच्या पॉकेटमध्ये लाल रंगाचं फ्लॅप आणि पुन्हा लाल रंगाच्या पॉकेटमध्ये पिवळ्याचं फ्लॅप. अशी जोडणी करत जा. आता तुम्हाला हा स्टार तयार झालेला दिसतोय. मध्ये बोर्ड घालून त्याला 3D शेप द्या. हा तुमचा एक स्टार तयार झाला. दिसायला अगदी छान आहे. अशा प्रकारे तुम्हाला रंगीत कागदांपासून वेगवेगळे स्टार्स बनवता येतील. ह्या स्टार्सशी तुम्हाला खेळता येईल. पेंटॅगॉन काय आहे हेही तुम्हाला समजेल. आणि असा तुमचा पंचकोनी स्टार डोक्यावरती ठेवून तुम्हाला स्वतःला स्टार बनता येईल.